पारशी लाइट रेलवे जो उस्मानाबाद लातूर किंवा सोलापूर ज्यांचा संबंध आहे त्यांना आपल्याला लक्षात येईल की आपल्या लहानपणी पाहिलेली रामलिंगच्या घाटातील रेलवे ज्याला बार्शी लाइट रेलवे म्हणायचे कोळशावर चालणारी रेलवे होते तर या असणाऱ्या बार्शी लाइट रेल्वेचा इतिहास आपल्या साहजिकच मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की वेगळा इतिहास याच्यामध्ये काय तर याचं कारण असं आहे की बार्शी लाइट रेल्वे ही खासगी कंपनीची रेल्वे होती हा महत्वाचा भाग आहे कारण काय की त्यावेळेला इंग्रजांच्या जी रेल्वे चालत होत्या तर त्या या सर्व रेल्वे जवळपास ब्रॉडगेज रेल्वे मात्र ही जी रेल्वे आहे तर ही रेल्वे ही नॅरो गेज म्हणजेच एकंदर 2 फूट 6 इंच रुंदीची रेल्वे भारतामध्ये हा नवीन प्रयोग केलेला आहे तर या रेल्वे बार्शी रेल्वे निघण्याचं कारण काय नेमकं किंवा ही कंपनी कुठली आहे तर ही कंपनी इंग्लंडमध्ये निर्माण झालेली कंपनी 1895 साली त्याचं नावच होतं बार्शी लाइट रेल्वे कंपनी लिमिटेड लंडन विंचेस्टर या ठिकाणी त्याचं ऑफिस आहे इंग्लंडमध्ये तर या रेल्वेचा जो निर्माता आहे तर त्याचं नाव आहे एव्हरार्ड कॅलथ्रॉप म्हणजे त्यावेळेचा तो रेल्वे जिनियस असं त्याला नाव होतं तर हा जो एव्हरार्ड जो कॅलथ्रॉप आहे तर त्या कॅलथ्रॉपनं ही जी रेल्वे असेल या रेल्वेची निर्मिती या ठिकाणी केली आहे सुरुवातीला आपण जर पाहिलं की 1853 ला ज्यावेळेस भारतात रेल्वे आली ठाणे ते मुंबई त्याच्यानंतर ही रेल्वे खाली दक्षिणेत जायला लागली म्हणजे मद्रासला जात असेल किंवा हैदराबादला जायला लागली तर त्यावेळेला मध्येच कुर्डुवाडी जी रेल्वे जाते कुर्डुवाडीला खरं नाव आहे बार्शी रोड म्हणजे बार्शीसाठी तो स्टॉप दिला गेला तर त्यावेळेला बार्शी हे फार मोठं अशा प्रकारचं व्यापारी केंद्र होतं तर तिथून बार्शी रोड नावाचा एक स्टॉप दिला तर ते पुन्हा आपल्याला माहित असेल की तो वाढल्यानंतर त्याचं नाव आता कुर्डुवाडी पडलं म्हणजेच एकंदर कुर्डुवाडी ते बार्शी अशा प्रकारची रेल्वे निर्मिती व्हावी म्हणजेच ही रेल्वेची निर्मिती ही बार्शी करता सुरुवातीला झालेली आहे हा महत्वाचा भाग आहे तर 1 मार्च 1897 साली ही कुर्डुवाडी ते बार्शी अशा प्रकारची 34 किलोमीटरची रेल्वे त्या ठिकाणी सुरुवात झाली याचा प्रतिसाद पाहिला चांगला अशा प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळायला लागला आणि मिळत असताना की लोक वाढायला लागली आणि मग त्यानंतर हळूहळू करून या रेल्वेचं जाळं पसरायला लागलं म्हणजे हे आज आपल्याला दिसणारी रेल्वे म्हणजे या रेल्वेचं जर आपण स्वातंत्र्यावेळेचा जर लांबी बघितली तर 325 किलोमीटर आहे म्हणजेच लातूरपासून मिरजला ही रेल्वे गेली मात्र याचे टप्पे एकदम रेल्वे झालेली नाही 1897 ला बार्शीपर्यंत आली आणि त्याच्यानंतर हळूहळू म्हणजे बघा याच्यामध्ये मला दिसतंय की बार्शीहून कुसळमला रेल्वे आली तर 1905 ला आली कुसळम ते तडोळा 1906 ला रेल्वे आली तडोळा ते लातूर 1911 ला आली आणि तिकडं कुर्डुवाडीपासून पंढरपूरचा जो टप्पा आहे तो 1915 ला पूर्ण झाला आणि पुन्हा 1927 ला मिरजपर्यंत रेल्वे ही गेली म्हणजे टप्प्याटप्प्याने या ठिकाणी रेल्वे पूर्ण झाली याचं कारण वेगळं होतं की आपला तडवळा असेल किंवा येडशीचा जो भाग आहे हा इंग्रजाकडे आहे आणि त्याच्यानंतर पलीकडे निजाम लागतोय आणि त्यामुळं म्हणजे त्यांचे करारमदार करून ही रेल्वे व्हायला एवढा वेळ त्या ठिकाणी लागले तर या रेल्वेचं ज्यावेळेस आम्ही पाहिलं की 1897 ला ज्यावेळेस रेल्वेची निर्मिती झाली किंवा ही कंपनी या ठिकाणी स्थापन झाली तर ही कंपनी स्थापन झाल्यानंतर एक करार त्या कंपनीनं आपल्या असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीशी किंवा या ब्रिटिशांशी या ठिकाणी केलेला आहे तर हा करारामध्ये फार छान अशा प्रकारचे इंग्रजांचं एक आपल्याला दिसून येत आहे की त्यांनी किती पैसे त्या ठिकाणी प्रवासाकडून घ्यावे कारण करारामध्ये त्यांनी जो खर्च केला होता दर महिन्याला त्यावेळेला 3585 पौंडाचा दर किलोमीटरचा दर महिन्याचा त्यांचा खर्च झालेला रेल्वेचा तर याच्या बदल्यात त्यांनी पब्लिक कडून किंवा प्रवाशाकडून किती पैसे घ्यावेत याचं सुद्धा दर त्या कालखंडामध्ये त्यांनी ठरवले आहेत तर त्याच्यानुसार आपल्याला दिसतंय की फर्स्ट क्लास असेल तर फर्स्ट क्लासला 24 पैशाला मैल सेकंड क्लासला 12 पैशाला मैल आणि थर्ड क्लास असेल तर त्याच्याकरता 8 पैशाला मैल आणि 5वा क्लास सुद्धा त्यांनी ठेवलेला आहे तर तो 3 पैशाला प्रति मैल त्यानंतर घोड्याला 24 पैसे प्रति मैल असेल आणि कुत्र जर वाहतूक तुम्हाला त्या रेल्वेतून करायचं असेल तर त्याला 28 पैशाला मैल आणि त्याच्यानंतर मालाची जर वाहतूक करायची असेल तर 12 पैशाला त्या ठिकाणी जो शेअर म्हणायचं तर तशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हणजे एकत्र पायली म्हणू शकतो आपण तर ती तशा प्रकारची वाहतूक त्या ठिकाणी करण्याची म्हणजे एक जो आर्ट असेल ती ठेवली आहे तर ही जी रेल्वे आहे या रेल्वेची अनेक वैशिष्ट्य आपल्याला पाहता येतील तर ही रेल्वे गाजली एवढ्या करता एक तर बार्शी ट्रेडिंग सेंटर आहे व्यापारी केंद्र म्हणून बार्शीला आली तशाच प्रकारे लातूर त्यावेळेला डालड्याची मिल त्या ठिकाणी आहे किंवा भुसार माल त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे कापूस पिकतोय म्हणून लातूरला रेल्वे गेली मात्र ही रेल्वे गाजली ज्याची आपण चर्चा करला होतो ती रेल्वे गाजली ही त्यावेळेच्या असणाऱ्या पंढरपूरच्या यात्रेमुळे आणि म्हणून
ज्यावेळेस यात्रेचा जर आपण कालावधी बघितला आषाढी एकादशी आणि कार्तिकी ह्या दोन वाऱ्या ज्या असतील तर त्या दोन वाऱ्याला ही रेल्वे अक्षरशः डबे कमी पडायचे आणि म्हणून मालाचे पूर्ण डबे त्या ठिकाणी दिले म्हणजे जोडले गेले जायचे आणि तेच आपण फोटो जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल. अगदी मध्ये मालाच्या डब्यामध्ये गच्च भरलेला असायचे, लोक वरच्या बाजूला लोक गच्च भरलेले आहेत, त्याचबरोबर इंजिनच्या पुढच्या बाजूला सुद्धा लोक त्या ठिकाणी बसलेली असायची आणि म्हणून त्याला देवाची गाडी अशा प्रकारचं नाव इथं वापरलेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळं ही जी रेल्वे आहे ही रेल्वे म्हणजे अतिशय वेगळं अशा प्रकारचं नातं या ठिकाणी निर्माण झालं होतं. त्यातल्या तर रामलिंगचं आपण उदाहरण बघितलं की रामलिंगमध्ये एक जे रेस्ट हाऊस आहे ही इंग्रजांनीच बांधलेलं त्या कालखंडातलं रेस्ट हाऊस आहे. अतिशय आज जर पाहिलं आपण तर अति छोटा असणारा दिसणारा चढ आपण आज बोगदे पाहतो, मोठे मोठे घाट या ठिकाणी पाहतो. रामलिंगचा घाट आजच्या मानानं काहीच नाही, मात्र तो सुद्धा घाट त्या रेल्वेच्या दृष्टीने मोठा होता. कारण एकतर कोळशावरसाला रेल्वे आहे, इंग्रजांनी याच्याकरता लागणारे जो एक इंजिन आणि सहा डबे इंग्रजांनी बोटीतून आणलेली होती आणि मग त्यावेळेला या घाटातून रेल्वे चढवत असताना त्यांना तिथून दोन इंजिन लागायची, म्हणजे पांघरीला इंजिन बसवायचं आणि मग वरच्या बाजूला चढायची आणि मग रेल्वे त्या ठिकाणी जायची. रेल्वेचं ज्यावेळेस आपण एकंदर वातावरण ज्याने रेल्वेमध्ये अनुभव घेतला असेल तर ती एका एका बसच्या आपल्या स्टेशनवर तास तासभर रेल्वे थांबायची. त्याचं कारण काय होतं तर ही रेल्वे कोळशावर चालणार आहे आणि कोळशावर चालणार रेल्वे त्याच्यामध्ये स्टीम निर्माण व्हायला बराच कालावधी लागायचा आणि म्हणून ज्यावेळेस वाफ निर्माण होईल मग रेल्वे त्या ठिकाणी चालायची. तर अशा प्रकारे या रेल्वेचा ज्यावेळेस आपण अंदाज पाहतो तर एक वेगळ्या अशा प्रकारचं म्हणजे आपल्याला आठवणी त्या ठिकाणी देऊन जातात. खास करून ज्यावेळेस याचा अभ्यास केला तर इंग्लंडमध्ये दरवर्षी याचं वार्षिक बजेट मांडलं जायचं. जी अँडरसन याचे पहिले चेअरमन आहे, दरवर्षी याचे बजेट मांडायचे, त्याला सँक्शन त्या ठिकाणी घ्यायचं आणि जमा खर्च किती असेल याचा पडताळा त्या ठिकाणी पाहायचा. आज आपल्याला इंग्लंडमधली असणारी जी काही त्यांचं असणारं संग्रह करण्याची पद्धत, ब्रिटिश लायब्ररी असेल यांच्याकडे त्या कालखंडातले त्यांचे दरवर्षीचे ऑडिट रिपोर्ट आपल्याला सापडले, द टाइम्स नावाचं त्या कालखंडातलं वर्तमानपत्र सापडलं, त्याच्या माध्यमातून आपल्याला दरवर्षी त्यांचा खर्च असेल किंवा एकंदर त्या असणाऱ्या रेल्वेचं जे बजेट असेल हे सर्व काही त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. तर अशा रीतीनं ही जी रेल्वे असेल ही रेल्वे आपल्या दृष्टीनं एक वेगळं अशा प्रकारचं स्वप्न आहे असं म्हणायला हरकत नाही. मग त्याच्यामध्ये त्यांनी कॉन्ट्रॅक्टर कुठले वापरले असेल, खडी कुठून आणले असेल याचा संपूर्ण आढावा या आपल्याला बजेट आपलं त्या असणाऱ्या रेकॉर्डमध्ये आज आपल्याला उपलब्ध झालेला आहे. एकंदर जर आपण पाहिलं की जो तरवळ्याकडे जाणारी रेल्वे असेल एलबी पाठक नावाची कोणी कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी सापडतायत, म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी या इतिहासाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. किंवा ही जी रेल्वे असेल तर त्या कालखंडामध्ये एक जिवाळ्याची रेल्वे होती, तिकीट अतिशय कमी असायचं आणि म्हणून या रेल्वेला त्या कालखंडामध्ये तुफान अशा प्रकारची गर्दी आपल्याला सापडलेली दिसून येते. पंढरपूरच्या पुलाचं आपण उदाहरण जर पाहिलं असेल, पूर्वी पंढरपूरच्या पुलाच्या नदीचा अलीकडला जो भाग आहे तिथपर्यंत रेल्वे जायची 1912-13 ला, पुन्हा त्यानंतर 5,70,000 रुपये खर्च करून पंढरपूरचा जुना पूल बांधला रेल्वेचा, त्याला वेलिंग्टन पूल अशा प्रकारचं नाव होतं आणि मग त्यानंतर पलीकडे रेल्वे गेली, म्हणजे अशा अनेक आठवणी. पुन्हा त्यानंतर 1930 साली कुर्डुवाडी या ठिकाणी रेल्वेचं मुख्य ऑफिस त्या ठिकाणी स्थापन झालं आणि त्याचबरोबर याच्याकरता रेल्वेचं वर्कशॉप त्या ठिकाणी निर्माण झालं. म्हणजे या कंपनीची जर आपण पॉलिसी पाहिली त्याला बीएलआर म्हटलं जातं, म्हणजे बार्शी लाईट रेल्वे कंपनी लिमिटेड, त्याला बीएलआर हा शॉर्टफॉर्म होता. तर या रेल्वेचं एक छान ब्रीदवाक्य आपल्याला दिसतंय की 51% हा प्रशासनावर त्यांचा खर्च आहे आणि फक्त 4% नफा मिळावा एवढीच माफक अपेक्षा या रेल्वेनं आपल्याला केलेली आहे आणि त्यामुळं ही रेल्वे शेवटपर्यंत फायद्यात त्या ठिकाणी चालली. आणि त्यामुळं जर आपण 1912 बजेट बघितलं, 1918 बजेट बघितलं तर सरासरी 180 रुपये प्रति मैल प्रति वीक म्हणजे आठवडा एवढं त्यांनी उत्पन्न गृहीत धरलेलं होतं. म्हणून रेल्वे कधी तोट्यात गेलेली आपल्याला दिसली नाही. त्यांच्या कामाची क्वालिटी आपण जर बघितली तर अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची क्वालिटी चाललेली आपल्याला आढळून येते आणि त्यामुळं ही रेल्वे ज्यावेळेस आपण पाहिली की अशी स्वातंत्र्यानंतर सुद्धा, म्हणजे आपण 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य झालो तरी सुद्धा त्याच्यानंतर सुद्धा ही रेल्वे अशीच अखंड पुढे चालू राहिली आणि 1953 ला ज्यावेळेस संसदेमध्ये ठराव मांडून ही रेल्वे आपली बार्शी लाईट रेल्वे पुन्हा आपल्या भारतीय रेल्वेमध्ये त्या ठिकाणी त्याचं कन्वर्शन करण्यात आलेलं आहे किंवा ते आपण विकत घेतलेलं आहे आणि 1 जानेवारी 1956 पासून ही रेल्वे आता
भारतीय रेलवे म्हणून त्या ठिकाणी ओळखले गेले। पुन्हा आपल्याला टप्पे माहित असेल की त्यानंतर अलीकडे 2008 ला याचा विस्तार झाला, ती ब्रॉडगेज मध्ये रूपांतर झालं। मात्र आठवणीतलं आपलं रामलिंग असेल, आठवणीतले मधले जे काही स्टॉप असेल ते त्या ठिकाणी उडाले आणि त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या लोकांना ज्यावेळी रेल्वे आठवते त्यावेळेला रामलिंगचा डोंगर, रामलिंगचा घाट आणि ह्या असणार जी रेल्वे असेल तिचा असणारा धूर, तिच्या असणाऱ्या आठवणी, या आठवणी तशाच प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला ताजे राहायला दिसतात। त्यामुळं बार्शी लाईट रेल्वे ही इंग्लंडची कंपनी होती आणि ती असणारी कंपनी 57 वर्ष भारतामध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार नसताना ही कंपनी फायद्यात आणि अतिशय माफक दरात या भारतीयांना सेवा देऊन गेली। त्यामुळं बार्शी लाईट रेल्वेचा इतिहास आपल्या दृष्टीनं निश्चितच वेगळा आहे। नमस्कार।